हॅलो, आओ बाबूराव, कुठे आहे तुम्ही? हां, या ना, मी गार्डनला आले. आओ या, किती दिवसापासून चाललंय भेटू 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 भेटू. मग आज वेळ मिळाला, या. मी सगळ्यांशी खोटं बोलून आली आहे. या. हो हो या. काय? हां, कोण आणा कोण आणा, आईस्क्रीम आणा खायला. हो चालेल, या मग या. हो केसामध्ये गजरा फिरतीन गजऱ्यावर नजरा, या पोरीचा बघून या नवा नवा नखरा. मी तुला पाहिजे सर कुठं? मला कुठं? शाळेचा पुस्तकात जाऊन बाबा. असं तू पुरा मावाल्यावानी दिसतो रायरण म्हणे शाळेमध्ये. आपण दोघं काही अड्यावानी करते. पाढवळी बरं दाढी झाली, संगत कस काय राव? आपण येत होतो ना. काय पेन भाऊ माय पुढच्या वर्गाला असशील. तुला पेन नव्हतं तेव्हा मीच पेन देत होतो तुला लिवायला. भाऊ माग पहिल्यापासून पेन नव्हता, माय बापाची गरीबी होती. येड्यावानी करू, तू काय माग पेन मागत होती. मग दिला असेल त्याचं इथं काय आलं? वापरू वापरू माझी शाई संपून टाकली तो मग ती आता बोलत. पण मग आता दिला असेल तेव्हा दिला असेल. मग आता त्याचं इथं काय आलं? बरं तुला झालं की नाही? झालं. कुठं नवरदेव? आता नवरदेव मला ठाण्याला देईल. ठाण्याला? आणि तू आता काय करतो? सर्व्हिसला येते. तू इकडं का? मग आता ते तिकडं बाहेरच्या कंट्री मध्ये. मग मी आले इकडं फिरायला. कधी माहेरी असते कधी सासरी असते. बरं झालं दिवस ना गाठ झाली आपली. पण मला एक विचारायचं होते. तुम्ही इकडं मांडी बसायला चालले? नाही मला चहा घेऊनच. नको बाई मला, नाही मी चहा नाही घेत, मला डायबिटीस आहे. मग रस? रस पण नको. अरे त्या नाक्यावरच आहे ना तिकडं, तो याचा 419 ऊस आहे ना, असं टिपराच्या टिपर इतका रस वाढे. तू जर रस पिरते म्हणजे अजून एक कप द्या मला डबल. नको बाबा मला पार रस पिऊ पिऊ कटाळा आलाय मला, शुगरचा तारा असे. मग तुला लस्सी वगैरे काय देऊ? नको बाबा लस्सी. मग तू काय 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 लस का बोलवाय ना? माझ्या घरी ना गंजानवारे लस्सी पिऊ पिऊ पार इट आलाय मला. एक काम कर, चाल हत्वा नवऱ्या घरी नाही ना, जाऊ पिक्चर बिचर पाहून आपण एखादा. ए बाबा मी तुला ओळखीतच नाही बळ काल पिक्चरला. शाळेमध्ये माझा सगळा पेन संपून टाकला, तू ओळखत नाही आता माझी? मग आता शाळेतले बात शाळेतच गेली. पुराणातले वांगे पुराणात म्हणून म्हणले, पुराणातले वांगे पुराणात. पेनवर मला घरी किती मात्र ठेसायचं म्हणून रोज तुला पेन संपतोय. पण मी तुला पेन देत होते त्याला माहित होत का? मग पेन तू मला देत होता, मग तू त्याच्यामुळे तुला ठेसलं. तो पेन थोडा ठेसला म्हाताऱ्याने. बरं जाऊ ना बरं, तुम्ही आता काय करत? ए बाबा होय लांब लांब होय लांब. अरे आज काय करते? मी तुला ओळखीतच नाही. मी तुला ओळखीतच नाही बळजबरीच. नको बाबा ओळख नाही पाळख नाही म्हणे राम राम. नको बाबा, नको नको नको. ए बाबा जातो का गपची? नको नको जा. ए बाबा जाय रे, मला नको हात लावू. नको नको, मी काय अशी तशी बाई नाही. मी तुला ओळखीत नाही. काय करावं? मी तुला ओळखीत नाही. जाय बरं, जाऊ का? मग हा जाय. निक पाहिला? अरे सर पाहिलं असत ना. काय नको, तूच पे माझा. नको तुझा नको मला. चालला मला बाबा माझा पा जायला. हा चप्पल नाही पायामध्ये सुईची म्हणे तुला माझा पाहिजे. बाई हे कधी येत्या काय माहिती? बाई कधीची वाट पाहू राहिले मी. या असे मावाली लोक येऊन तारास द्यात्या छेडछाड काढित्या. येड्यावानी बसून ठेवले मला येड्याच्या बोड्यावानी. आओ काय बाबूराव, काय का बसले? मी येड्यासारखी वाट पाहू राहिले. एक मावाल्याने मला किती तकलीफ दिली इथं मावाले. मग काय डोकला? असेच लोक रिकामटे हिंडत राहते. त्याही डोकला असे ना. मग मला लवकर सांगायचं मला ना, मी थोडस बाहेर गेलतो घरचं काम आवरलं आणि थोडस म्हटलं चला तुझी वाट पाहत असेल. मग आलो. तुम्ही काय म्हणा बाई, एवढ्या वर्षानंतर आपण भेटू राहिलो पण तुमचा जीव नाही राहिला माझ्या पहिल्यासारखं. अगं तसं नाही, पण आता काय झालं माहिती का? आता माझं पोरसोर आहे, बायको आहे, पण बायको आता तर आजारी जास्त. मग आता मला बी नवरा आहे पण मा नवरा बाहेरच्या देशात आहे. मग आता परंजीव तुमच्या जवळ पण तुम्हाला हे मिळेल हेच नाही. आहे ना, मग आता फोन केला केलाच लगेच आलो आहे. मग आता काय चाललंय त्यावर? काय चाललंय मला सांग बरं. बोलायचं मी ऐकायचं. मग चांगलं चाललंय. चांगलंय ना. मग काय तोंडावर काय करतो आता? तो आता तिकडे कुठं? दुबईला. दुबईला?
येत नाही घरी नाही असं वर्षातून दीड वर्षातून दोन वर्षातून हो का अच्छा काय मावलेले अवघड माझी मंडळी आजरी राहते सारखी बाया मग आपल्या दोघांचं दुःख सारखंच आहे मानवरा माझ्याजवळ नाही हा मला तिच्याजवळ जाता येत नाही जाता येत कारण ती आजारी झाल्यापासून लय अवघड झालं मावला खरंच काय बाई लीला राहते का नाही नशिबाचा खेळ खरंच म्हणजे देवानं पाह आपलं पहिलं होत आणून भेटावलं परत भेटावलं बाई बरं आपल्याला तुमची मजबुरी आणि माझी मजबुरी मजबुरीत मजबुरी झाली आता असं म्हणजे देवला आमदार बरोबर जिड गाठीच घालू देते आहे की नाही तवाला मजा केली पण आपण आहे ना तवाची मजा येगळी होती कळत होत एवढं खरी माझ्यात आत्ता मजेची गरज नव्हती अगे तवा आपण कसं करायचं ते पोरं खेळायचे शाळातलं नाही का आपण पाहायचं बाई त्याच्यामध्ये होऊन जायचं आपलं तरी आपण साईडला जाऊन करीत होतो आपण भांडे 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 खेळता खेळताच आपण खेळायचो नाही का अगं लग्न झाल्यापासून तो नवरा केला पण तो मला फोन सुद्धा नाही केला आहे ना हा मग आता लग्न झालं म्हणजे माहिती ना तुम्हाला बाई माणसाचं किती मजबुरी राहते ते बरोबर आहे आता सुद्धा तुम्हाला भेटायला आले तर लपत लपत आले तिथे कोणा भीती माता तो दुबईला ना अहो असा नका जायना पण भीती वाटतीस ना हा आपल्यावाली पहिल्याच गागाट होईल ना शाळेमधला मग आता मी उगाच माहेरी आले म्हणून मग मी तुम्हाला गपचीप फोन केला मला वाटलं जीवाला कमाय बाबूरावला भेटावा तुम्ही म्हणशाल तिथं जाऊ इकडे तिकडे माणसं कुठे न्यावा म्हणजे मला काही रानावनात न्यायचा विचार एक काय चोरून लपून जरी आलं तर मानवरा दुबईला काम आलाय पहिले दिवस गेले बाबा भांडे भांडे खेळता खेळताच आता मला कळायला लागलं मला काही गरज नाही पडली तू पहिले विसरले का सगळं काय तुला आतापर्यंत मी सगळं पुरी झालं तुला तवाचे दिवस तवा मग आता काय तुम्ही संपला माणसाला पैसे भरले बरोबर माणसाला गरज राहती बाईला काही गरज आहे बाईला काहीच गरज नाही मला फक्त तुला पाहायचं होत आता पुढच्या कामाची गरज तुला आहे ना मग तू तू खर्च कर नको आज एवढं कर नाही बाबा आज बँक बंद होते का मी नाही करणार नाही तर काढायला गेला माझ्या जवळ नाही पैसे काढायला गेला असतं का बँक बंद आहे माझ्या जवळ पैसेच नाही तू अशी करते काय टाळा मग जाऊ दे मग नंतर भेटू आपण मग काय असं कोरड्या हाती भेटलं मग माणसाला मन काय गेल्यावर पण असं देवत आहे का ही येळ परत येत नाही राव राहू येईन परत तसं काही नाही पैसे आले का मग येळ पण येईन मग आता आपण नुसतं बसून गप्पा मारू फक्त वरचीवर वरचीवर मग बाबूराव बायको जीव बिव लावी ती का नाही तशी जीवगज लावी ती पण तिला आता ती आजारी झाल्यापासून तिला हातच लावून देत नाही एक महिना मग उपाशी मी मग आता काय करू सांग मग आता काय आता मी तर सांगितलं बाबा पण या असं इकडं तिकडं ते मला नाही योग्य वाटत बरं झालं तो ऐक पैसे बी नाही मग त्याच्यापेक्षा मला असं वाटतं मी तुला भेटायला येईल आणि तू आता हे मध्येच ते पहिल्या दिवसाच्या आठवणी काढून उगच तुम्हाला नको ना आधी लागू बाई माणसाचं कसं एकदा लग्न झालं तिने तिच्या तिच्या पायऱ्यात राहावा अगं किती पायऱ्यात राहिलं म्हणजे जुनं ते सोनच राहत काय असं राहत असतंय का मग जुनं ते सोनं राहत तुला खर्च करायला नको माणूस म्हणते ना बाया मायरचं माणूस आलो किती माणसाला ते वाटत प्रेमाचं माणूस आलो हे म्हणजे जे दिवस पहिले तू आठवायचे म्हणजे तू विसरायला लागली बोल विसरले असते तर मी फोन करून भेटायला आले असते का मला डोळ्याने पाहायचं होतं तुला हा पाय तू पण पाय आता झाली भेट आपली मग माझी इच्छा आहे तर आपण चाल घेऊ आज ते करून मी काय म्हणतो चाल ऐक ऐक तू बाबूराव आपण गार्डन मध्ये आहे मला कोणी ऐकत नाही मला धाके माझ्यावाला नवर कोणी दिसत नाही असं मला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी तुम्हाला इकडे बोलवलं नाही बाय लग्न झाल्यानंतर बाई माणसानी ना आपल्यावाल्या नवऱ्याच्या आज्ञात राहावा मी तुम्हाला फक्त भेटायला येईल होते नाही बाबूराव नाही खर्च करतो मी नाही येऊ शकत ऐक ना नाही मी तुम्हाला फक्त भेटायला आले होते मला तुम्हाला डोळ्याने बघायचं होतं.